14 तारखेला आकाश मैदान येथील सभा यशस्वी होण्यासाठी उपस्थितांमध्ये आपले ज्येष्ठ नेते अमित भाऊ असतील, काही दिलीप भाऊ आहेत, माजी विरोधी पक्षनेता माजी नगरसेवक कृष्णभाऊ आहेत, जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष, आपल्या सगळ्यांना औरंगाबादचं काय परिस्थिती आहे ही त्या चांगल्या पद्धतीने माहिती आहे. यापूर्वी आपण आदरणीय बाळासाहेबांच्या मोठमोठ्या सभा औरंगाबादच्या मैदानावर गाजवलेल्या आहेत, ते अनुभव लक्षात घेता आता नेमकं आपण काय काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला ही 14 तारखेचं काय धार्मिक प्रतीकांचा गैरवापर करून दंगली भडकवणाऱ्या षडयंत्रकार्यांच्या विरोधामध्ये कडक कायदा व्हायला पाहिजे या मागणीकरिता जून 2021 पासून सातत्यानं वंचित बहुजन आघाडी राज्यभर जनजागृती करत आहे, आंदोलन करीत आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इतिहास फ्रंट या दोन संघटनांनी जनजागृती अभियान सुरू केलेलं आहे. याचाच भाग म्हणून 14 मार्च 2022 रोजी आमखास मैदान येथे सायंकाळी 7 वाजता आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी जनसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या निमित्ताने हिजाब आणि शिक्षणाच्या अधिकारासाठी झटत असलेल्या धाडसानं लढत असलेल्या हिजाब गर्ल नावानं जी कर्नाटकची एक विद्यार्थिनी सुप्रसिद्ध झालेली आहे त्या बीबी मुस्कान खान या विद्यार्थिनीचं औरंगाबाद आमखास मैदानमध्ये 14 मार्च रोजी जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. कारण हिजाब घालण्याचा आणि शिक्षण घेण्याचं संवैधानिक मूलभूत अधिकार हे भारतीय संविधानानं दिलेलं आहे आणि त्या संवैधानिक अधिकारासाठी लढणाऱ्या त्या आमच्या भारतची बेटी किंवा ती आमच्या बहिणीला एक धाडस बांधण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या हस्ते त्या मुलीचा सत्कार करण्यात येणार आहे. या वेळेला प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, सिनियर लीडर प्राध्यापक अंजलीताई आंबेडकरजी आणि मुस्लिम इतिहास फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष जावेद कुरेशी आणि आधी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. औरंगाबादकरांना, संविधान प्रेमींना, आंबेडकरवाद्यांना माझी अपील आहे की मोठ्या संख्येने आपण या जनसभेला 14 मार्च रोजी आमखास मैदान येथे उपस्थित राहून संवैधानिक मूल्यांसाठी होणाऱ्या या मोठ्या लढाईमध्ये सहभागी व्हावे ही विनंती.